नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत जोगेश्वरीला. मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर असे खूप ठिकाणं आहेत जे आपल्याला माहीत नाही आहेत, ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आज आपण स्पेशली हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जोगेश्वरीला इथे गुफा आहेत, आतमध्ये आता आपण जाणार आणि गुफा बघणार आहे. जोगेश्वरी या लेण्यांना येण्यासाठी मुंबईमधील जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्टेशनपासून अगदी 4 ते 5 मिनिटांवर रिक्षाने 30 रुपयात पोहोचू शकता आणि स्टेशनपासून चालत अगदी 15 मिनिटात पोहोचू शकता. ते बघा इथे लिहिलेलं जोगेश्वरी गुफा. तर असे वेगवेगळे हिडन जागा आहेत मुंबईमध्ये, जे राहतात त्यांना माहीत नाही आहेत की इथे गुफा आहेत. तर आज आता आपण इकडे व्हिजिट देणार आहोत. आतमध्ये देवीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, ते आपण बघणार आहोत. आत्ता गुफा बंद आहेत, 2 ते 4 वाजता या टाईममध्ये तुम्ही येऊ नका कारण इथे गुफा बंद असतात. जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुफांचे मंदिर आहे. येथील लेणी इसवी सन 520 ते 550 दरम्यानच्या काळात बनली असावीत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत. जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी आणि मोठी हिंदू लेणी आहे. तर आपण आतमध्ये गुहेमध्ये जाऊया. या गुहांच्या जागेच्या मुख्य सभागृहामध्ये लांबट पायऱ्यांच्या सहाय्याने प्रवेश होतो. गुहेत बरेच खांब आहेत. गुहेत जायचे 2 द्वार आहेत. या मोठ्या गुहेत दत्तात्रेयाची, हनुमानाची मूर्ती, गणेशाची मूर्ती आणि द्वारपालाचे अवशेष आहेत. या गुहेत देवी जोगेश्वरी नावाची एक मूर्ती आहे, तिच्यामुळे या लेण्यांना आणि पर्यायाने उपनगरालाच जोगेश्वरी हे नाव पडले. काही मराठी लोकही या देवाला आपली कुलदेवी मानतात. मुख्य सभागृहातून बाहेर पडताच उजव्या बाजूस वळल्यास आपल्याला महादेवाचे मंदिर लागते. हे मंदिर पूर्णपणे गुहेत आहे. ते महादेवाचं मंदिर आहे. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. जोगेश्वरीची लयन स्थापत्य रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुळातच तंत्रज्ञानदृष्ट्या लेणे असलेले हे मंदिर म्हणजे एक चमत्कारच होय. अतिशय शांत वाटतंय. म्हणजे असं वाटतच नाही की मी आता मुंबईच्या जोगेश्वरी येथे मी आहे आणि एवढी वर्दळ आहे बाहेर, तिथे आतमध्ये आल्यानंतर वाटत नाही कारण एवढं शांत आहे. येथील लेण्यातील फारसा चांगला नसलेला दगड, वर्षानुवर्ष दुर्लक्ष व मानवी वस्तीचे अतिक्रमण यामुळे लेण्याची झीज व बरीच पडझड झालेली दिसते. आपल्याला इथे जर बघितलं मित्रांनो, तिथे शंकर महाराज, पार्वती देवी आपल्याला इथे दिसत आहेत, कार्तिक स्वामी. सुंदर जागा एकदम, त्यांची मूर्ती आपल्याला दिसतीये. इथे जर मित्रांनो बघितलं तर इथे खाचखळगे तुम्हाला दिसतील. त्या खाचखळग्यामध्ये बघा, इथे त्यावेळी दिवे लावलेले जायचे, त्याच्यामुळे बघा इथे काजळी तयार झालेली आहे, काळं काळं पूर्ण आहे इकडे. त्यावेळेस ह्या जागी किंवा बघा इकडच्या जागी दिवे लावले जायचे, त्यामुळे हा भाग जो आहे तो काळा झालेला आहे पूर्ण. अशा जागेवर आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेस किती सॉलिड जागा असेल ही. एकदम आपण हिस्ट्रीमध्ये जातो आणि जय गुरुदेवच्या माध्यमातून आपण असे वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करणार आहे. तर हा शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही. खूप छोटे 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 रस्ते आहेत, छोटेसे गुहा आहेत, आता त्यात बघूया आपण जाऊन. इकडनं सुद्धा एक दिसतंय तुम्हाला, इकडनं गुहेच्या आत जाताच आपल्याला मारुती रायाची
दगडात कोरलेली सुंदर मूर्ती बघायस मिळते। मारुती राय जाणारी गुफा अतिशय छोटी आहे, एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो एवढीच गुहा आहे। एक इकडनं एक रस्ता जातो आतमध्ये, दो पुढे कनेक्ट होतोय, तो आपण रस्ता पुढनं आता बघूया। अतिशय छोटे शंकर आहे, तुम्ही इथे बघू शकता मी याच्यामध्ये केवढा बसतोय। इकडनं एक रस्ता आहे, मंडळी तुम्हाला जर तुमच्या घराला विंटेज लुक किंवा सुंदर अशा स्कल्पचरनी सजवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि भरपूर डिस्काउंट मिळवा। मुंबई ही छोटीशी असली तरी बघण्यासाठी मुंबईत भरपूर काही आहे, आणि जर तुम्हाला राहण्याच्या जागेचा प्रश्न भेडसावत असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर स्वस्त दरात राहण्याची सोय नक्की होईल। त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनवरील लिंकवर क्लिक करा आणि मुंबई बघा। या जागेवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नक्कीच जाणवेल की खूप सारं गुड लपलं आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये मंदिरं आहेत, एक मारुती रायाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, दत्तप्रभूंचं मंदिर आहे, त्याच्यानंतर योगेश्वरी देवीचं मंदिर आहे। वा, इकडनं एक एक्झिट आहे हा, आणि इथे एक आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवतो मी। जर तुम्ही ही गुहा बघितली तशी दत्त मंदिर आहे वरती, दत्तप्रभूंचं स्थान सगळ्यात वरती आहे आणि आजूबाजूचा परिसर अशा पद्धतीने आहे। खूप म्हणजे खूप मोठी गुहा आहे, तुम्ही जर इथे बघितलं तर शंकर पार्वती आहेत प्रवेशद्वाराला। जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे, जय जोगेश्वरी। इथे तुम्हाला मध्ये जे दिसत आहेत फुलं वारेली, तिथे स्वयंभू पादुका आहेत। जर इथे बघितलं तेव्हा केवढे जाड खांब आहेत। हे जे द्वार आहे ते दुसऱ्या साईडला आहे। या द्वार मधनं जर तुम्ही प्रवेश केलं तर इथे लगेच गणपतीचं मंदिर लागतं। ओम गणपती नमः। खूपच सुंदर गणपती राय आहेत। माझ्या साईज वरनं तुम्हाला गणपती रायाची मूर्तीची साईज आपल्याला कळू शकते। हे जबरदस्त आहे बा, इथे मुलं इथे अभ्यास करतायत, बरेचशी मुलं इथे अभ्यास करताना आपल्याला दिसतील। आणि बरोबर तुम्ही जर समोर बघितलं तर पहिल्या मधल्या आपलं दत्त महाराजांचं मंदिर आहे वरती। आता ह्या साईडने आपण जाऊन बघूया। एका टेकडीचा मधला भाग कोरून मंडपाची रचना केली गेली आहे। ही लेणे भारतातील सर्वात मोठ्या हिंदू लेण्यांपैकी एक असून घारापूरची मुख्य लेणे व वेरू येथील धुमार लेण्याशी बरोबरी साधते। सध्या या लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेला दिसते आहे, परंतु मूळ प्रवेश हा पूर्वेकडून होत असेल। बघा मित्रांनो, इथे जे स्मारक आहे ते संरक्षित स्मारक केलेलं आहे, आपल्याला मागे बोर्ड दिसतोय त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे। कुठलेही काही कोणी हानी पोचवायचा प्रयत्न केल्यास 5,000 रुपयाचा दंड किंवा कारावास होऊ शकतो। आणि ही जी तुम्हाला एंट्री दिसते आहे मित्रांनो,
ही मेन एंट्री होती आणि आपण ज्या एंट्रीमधनं आलो ती दुसरी एंट्री आहे. ज्या साईडने वरच्या बाजूला गेले तर आपण गुहांच्या वरती येतो. इकडनं तुम्ही जर बघितलं तुम्हाला जाणवणारच नाही खाली एवढ्या मोठ्या गुहा आहेत. जबरदस्त जागा आहे. उत्तमारांचं मंदिर आहे आतमध्ये पहिल्या मजल्यावर. आप तिकडे जाऊया. हे खाली जे तुम्हाला दगड दिसतं ह्याच्या खाली गुफा आहे. तर आणि ह्या इकडे वरनं ह्या साईडला आल्यानंतर इकडनं बघा हा मंडप दिसतोय आपल्याला इकडे. आणि या इकडे आत जाऊन आपल्याला दत्त मंदिर लागतं. इथे लिहिलेलं आहे बघा दत्त मंदिर. महाराजांचं दर्शन घेऊया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप म्हणजे खूप थंड वाटतंय. इकडे त्रिमुखी दत्त आपल्याला समोर इथे दिसत आहे. दत्त गुरु महाराजांचं इथे स्थान आहे. बाहेर जाऊया. आणि आत्ता जिथे आपण आहोत तिथे आता पहिल्या मजल्यावर आहोत आपण. आणि इथून आपल्याला खाली दिसतंय. इकडनं आपल्याला गुहेबद्दल थोडीशी रचना आपण समजून घेऊया. गुहेमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे जुन्या काळचं इथे तुम्हाला ते गटर सिस्टीम दिसते त्याची. बा ही जी लाईन आहे ती पूर्ण इकडनं अशी अशी गेलेली. तर त्यावेळेससुद्धा असे गटर सिस्टम असायचे. तर आपण बाहेर जाऊया. क्लास मुंबईसारख्या जागी अशी जागा आहे. अतिशय नवल वाटतंय मला. आणि पूर्णपणे एन्क्रोचमेंट ह्यांनी केलेलं आहे इकडे आजूबाजू. तुम्ही बघितलं जोगेश्वरीला जर तुम्ही आलात तर तुम्ही इकडे नक्की या. कारण अक्षरशः गुफा बघण्यासारख्या आहेत. अतिशय प्रचंड मोठ्या गुफा आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. दुसरा एंट्रन्स आहे जिकडनं आपण मगाशी आत गेलो होतो. तर आता मगाशी एंट्रन्सपाशी परत आपण गोल फिरून आलेलो आहोत. तर अशापद्धती तुम्हाला पूर्ण गुफा दाखवल्या आहेत मी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना प्लीज नक्की शेअर करा. आणि चॅनलला अजूनपर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.